मोर्शी तालुक्यातील उत्खेड येथील शेतकरी अतुल गुणवंतराव निंबूरकर यांच्या तरुण बैलाचा इलेक्ट्रिक तारेने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. उत्खेड येथील नागरवाडी क्षेत्रात जाणाऱ्या रस्त्यावर पाणी पिण्याच्या टाकी आहे व जवळ त्याला लागूनच मुंदळा हायस्कूल जवळ हौद असून या ठिकाणी मुके जनावर पाणी पिण्यासाठी येत असतात. सवयीप्रमाणे निंबूरकर यांनी हौदावर बैल पाणी पाजण्याकरिता नेलं असता या मुक्या जनावराला तारेचा स्पर्श होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. जनावराच्या पाणी पिण्याच्या हौदाच्या जवळपास 5 तारेचे तन्नावे असून त्या 5ही तन्नाव्यामध्ये करंट आहे असे निंबूरकर यांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे निंबाळकर यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. त्यांचे कुटुंब व कुटुंबातील एक सरजा राजा त्यांनी गमावला. या सरजा राजाची किंमत अंदाजे 45 ते 50 हजार रुपये असावी. या घटनेने त्यांच्यावर मोठे संकट कोसळले असून त्यांना आवश्यक ती मदत लवकरात लवकर मिळावी कारण शेतातील कामं चालू झाली असून त्यांनी त्यांचा सरजा राजा गमावला आहे. घडलेल्या घटनेची माहिती विद्युत मंडळाला कळवण्यात आली आहे. संजय गारपवार, विदर्भ न्यूज, मोर्शी.